गुरुचरित्र अध्याय चाळीसावा श्री गणेशायम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम सिद्धमणे नामधारका अपूर्वर्तलेणिकयका वृक्षदाहला विचित्रकथा ऐकपा गाणगापुरी असता गुर आलायक कुष्ठीिविप्रु आपस्तंभ नामतया नरहरि योनिया श्री गुरुमूर्तीतिसि नमन कि करी भक्तिसि करीस्तोत भुवसि करसंपुट जोडूनिया जय जया गुरु मूर्ती ऐकोनियालो तुझी कीर्ती भक्त वत्सला परं परमपुरुषा परम जगत गुरु आपण जन्मोनी संसारी मृता जाहलो दगडापरी निंदा करिती द्विजवरी कुष्टी मनोनी स्वामिया वाचिला वेद दयजुषाका निंदा करिती माते लोक ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन न म्हणून या प्रात उठोनी लोक न पाहती आपुले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात त्याने हा भोग भोगित आता नसा हे स्वामीया नाना, नाना तीर्थे इंडोनियालो असंख्याते पूजा केली देवा समस्त माझी व्याधी नवचेची आता दुर्नी निर्धारु आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राणा पुला त्यजिन म्हणून निर्वाण मानसी विनवी तसे श्री गुरुसी एको भावे भक्तिसी कृपा भाकी बीजवर म्हणून मागुती नमस्कारी नाना परी स्तुती करी लोह परीस पेटी परी तुझे दर्शन करुणा करुणावचन ऐकोनी भक्तवत्सल गुरु श्री गुरुमुनी निरोपदेती कृपा करुनी ऐक शिष्या नामधारका श्री गुरुमणती पूर्वजन्मी महादोषासी केले होते कुष्टी झालासी तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे काष्टेक का औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी गे आले सर्पणासि तव देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप एको भावे करोनी चित्ती गेगा काष्ट झडकरी काष्ट संगमासी त्वरीत जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमातीरी भी जावनी संगमात स्नान करुणी यावे त्वरित पूजा करुणी अश्वत्थ पुनरपि जावे स्नानासी कलश दोनी आणि उदक तत्क्षणी शुष्क काळतीनी स्नपन करी गा मनोभावे जयादिवसी पर्णे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे येणे परी श्री गुरुमू तया विप्रा निरोप विश्वास झाला तयाचे चित्ती धावत गेला काष्ट गेला तो भीमा तीरी संगमेश्वर जेणेरीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरी तसे एक चित्ती भक्तिभावे करोनिया येणे परी सात दिवस द्विजय केले उपवास काष्ठासी दोनी कलश परि गाली वेळो वेळी देको सकळ सकळही जन तया विप्रा बोलाव सागताती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण मणती तू ते काय जायले शुष्क का रोविले या ते संजीवन तुवा योजले मग तू ते काय होय श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजनासे वरदू त्याची कृपा से सद्यु समस्ता ते कृपा करी नसेल निष्कृती तुझी आनो नि ददले काष्ट बापा वाया कष्ट करीसी कापा तू ते श्री गुरुनी निरोपिले ऐकोनी तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मजकाम दे अन्यथा हो सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्यांचे वाक्य नवे मिथ्य माझे मनी निर्धार सत्य होईल वृक्ष जाण माझे मने निर्धारु असत्य नवे वाक्य गुरु प्राणवेचन सचराचरु गुरु वाक्य मज करणे येणे परी समस्तासि विप्रसांगे परी सेवा करी भक्तीसि तया शुष्क दिवशी श्री गुरुमूर्तीसि सांगती शिष्य परी स्वामिनी स्वामीनी निरोपिले द्विजासी शुष्क भजी मनोनी सात दिवस उपवासी सेवा करितो काश्टासी एको भावे बक्तिसी निर्धार केला गुरुवचनी कीती रीती आम्मित्यासी विनवीले त्याचा हीतासी वाया कागा कश्टसी मूर्खपणे पने मनोनी विप्रामुते ऐसे मने चाड़नाई काष्टाविणे गुरुवाक्य मद करणे करी फुला बोल साचा निर्धार कुर्णी मानसी काष्टासी काहले साथ उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकोनी शिष्याचे वचन निरोपदेती श्री गुरु आपण जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल गुरुवाक्य शिष्यासी कारण सर्वथानवे निर्वाण जैसी भक्ती अंतकरण कर्ण त्वर या कारणे तुम्मासी सांगेन कथा इतिहासी सांगे सागे स्कंद पुराणी स्कुराणी गुरु गुरुभक्तीचा प्रकार पुसती सूतासी ऋषेश्वर सांगे सूत सविस्तर ते कथा सांगत असे सूत ऋषेश्वरांशी गुरु भक्ति असे विशेषी धारावया संसारासी, आणिक नाही पदार्थ, अयोग्यात्वा ज्ञानवंत मृनी पहावा अंत गुरुत्रयमूर्ती मनिध्यात, सेवा करने बक्ति भावे, भक्तिभावे दृढ असे जयापाशी सर्वधर्म साधती तयासी, संदेह न मानसी एक चित्ते बजावे गुरुनरायसा नमणा वायमूर्ती तोचिजा वा गुरुराटी न राटी मणा मनावा तोचि ईश्वर येणे परी द्रोणी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी प्रसन्नोय शूलपाणी ताकाळीक पर्येसा मे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे बेजसे गुरु यादृशि भावना यश तादृशी मंत्रतीर्थ द्विजस्थानी देवता भक्ती औषध गुणी गुरुसिपाय शिव समाने बाविल्यासारखे फल होय मणे सुत गुरु वक्ती मणजे असे ऐशी न साक्ष तुम्हासी, अपूर्व एक वर्तले असे पूर्वी पांचाळ नगरांत, होता राजा सिंहकेत तया सिहोता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवसी गराज पुत्र, गेला पारधी अरण्यांत जे ते मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळासिरा राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे से अरण्यांत सवे होता शबरदूत श्रमोनिया परियेसा श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानांत। झाला अवचित शिवालय बिंदलिंग तया तयासानी पडिले होते शबरे गेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे हाती आतिगेवनी लिंगासी पाहत होता शबरहर्षी राजपुत्र ते संधिसी आला तया जवळीक राजकुमार मणे त्यासी भिन्न लिंगते ते काय किरीसि पडलियसती भूमिसि लिंगाकार अनेक शबरमणे राजसूता माझे मनी ऐसी आर्ता लिंग पूजा करणे नित्या म्हणून घेतले परीसा ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र हास्यवदन मने, मने लिंग भरवे असे सत्य ऐसे म्हणता राजकुमार तया करी नमस्कार कवणे विधि पूजा करू निरूपावे म्हणतसे स्वामी माते गुरु हा पण असे शवरू नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे राजपुत्रमणे करावी शुचिसी पत्रपुष्पे अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हे चिलिंग गिरिजारमणे मनी निमणी पा नाना आणाव्या आण शिवाप्रती धूपदीप विधान नैवेद्या द्यावे द्या भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसादापण भक्षावाणिक जे जे जेवी जे आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे असे पूजा म्हणून सांगे राजकमरु येणे परीराजकमू तया शबरा जाहला गुरु विश्वास केला निर्धारु शबरे मनांत संतोषोनी निशर दे का नेलेंग गृहातिका श्रियेशी सांगे कौतुका मणे लिंग, कौतु लिंग प्रसन्न जाहले गुरु निरोप जेणे पूजा करी एक चिती अति अतिती नैवेद्य देतसे क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवसी दया नगरी चिता भस्म न मिळेची इंडो निपाये गावो गावी चिता भस्म निमळे काही येणे परी सात गावी इंडोनियाला तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता जाला स्त्रियेसी काय करू म्हणे दिसी प्राण आपुला त्यजीन पूजा राहिली लिंगासी भस्मन मिळे नैवेद्याशी इंडोनियालो दाही दिशी चिता भस्मन मिळेची जैसे गुरुनी निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिल्ले तरी वृथा झाले शिवपूजन परियेसा गुरुवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी त्या ते पापना हि दुरी सदा दरिद्रियोय अधोगती नरकी पचे जो श्रवण करी गुरुची भक्ती तो चिनिस्तरे सकळ शास्त्रे येणे परी बोलताती वेदचारी ह्या कारणे ऐके प्राणापुला प्राण ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हा सोन चिंता करिता भस्म देन मी मजगालुनी गृहात अग्निलावा तुम्ही काष्टे असती बौत दहन हो तेचे आपणासि ईश्वरासी उपहारावे तुम्ही न करावा भरवसि संतोष रूपे बोलतसे कधीतरी शरीरासी नाशासे नाशे ऐसे कार्या कारणासी देहा पुला समर्पीन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला के देखिन प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे अद्यापि तू पूर्ववयसी वयसी दिससी रती सरसी पुत्रापत्य न देखिलेशी या संसारा येवनी नाही तुझे धाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पित्याने मज निरिले प्राणपी चंद्र सूर्य साक्षीसी वोम्या वो तुझसी प्राणरक्षणे म्हणून घेऊन आलो मंदिरा आता तुझ दहन करिता गणतील पापे असंख्याता महादोषता केवी करू मणतसे तू प्राणेश्वरी तू ते मी कवणे परी ऐसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जावो न पापगडे दुःखे तुझी मातापिता माते मणती स्त्री गाता अजुनि तुझी लाभण्यता दिसतसे प्राणप्रिये नाना नाना भक्ती या शरीरालागी करती दहन करू कवणे पापे माते घडतील ऐकोनी पतीचे वचन विनवीतसे ती अंगना कैसे तुम्मासे ज्ञान मिथ्या बोलतसा, शरीर म्हणजे स्वप्ना परी जैसा पेण गंगेवरी नरा हे जाणा कधी स्थिरी मरण सत्य परियेसा, आमुचे माता पिता जाण तुम्मा दिदले दान मी तुमची अर्धांगरा भिन्न भाव कोठे असे मी म्हणजे तुमचा देह मनी विचार करो निपाये आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जो उभजे भूमीवरी तो जाणावा नश्य निर्धारी माझे देह साफल्य करी प्रती पावेल संदेह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी, आपण होनी संतोषी निरोप देते परियेसा ऐसे नाना परिपतीसी बोधिशबरी परियेसी, घरांत जाऊनी पतीसी म्हणे अग्निला आता संतोषो नि बांधिता जारा घराचे द्वार अग्नि लाभिता थोर लागली ज्वाळा धुरंद्र धन जाहले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिदला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुअशी स्त्रियेशी वदिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी, ऐशी भक्ती भावेसी, पूजा केली महेशासी, प्रसाद घेऊनि हस्तेसी, आपुले स्त्रियेस बोलाविले नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रियेशी बोलावून देतो होता शबरतो त्या दिवशी परी आपले स्त्रिये ते पाचारी सागर त्रिपुरारी प्रसन्न जाहला परियेसा तेची शबरी येऊनी उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी गेवो गेली घरांत जैसे घर तैसे दिसे शबर विस्मय करीतसे म्हणे दहन केले स्त्री सरिसे पुनरपिगर गर तैसेची बोलावनी सी शबर पूस तसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपिकेवी आली सजू शबरी सांगे पतीसी आठवणापणा आहे सी अग्नि घरासी निद्रिस्त आपण जाहले देखा माशी ते पीडत आपण ते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत कुठो निले म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न जाहला शूलपाणी पाणी ऐसे म्हणता तक्षणी निजस्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी दाओ निलागती दोघे चरणी प्रसन्न जाहला शूल पाणी मागावर मनतसी, संसारी राज्य दिदले दुरंदरी गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी सूत सूतसांगे विस्तारेसी गुरु गुरुवाक्य विश्वास जासी ऐसे फल होय जाना म्हणनी श्री गुरु शिष्यासि सांगते जाले परी ये विश्वासे करोनी द्विजर्षी शुष्क काष्ट का जैसा भाव तैसी सिद्धि होइल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपा निधी सहज निघाले संगमासी जाव नि करत अनुष्ठान भावायेती त्या ब्राह्मण देखोन इथं अंतकरण प्रसन्न झाले ते वेळी हा अतिवता कमंडळ बरले सदा गंगा जळ उचलो नियारकमळे गालिती उदक काल परी येसी औदुंबर दिसतसे एसिमे जैसा चिंता मणिस्पर्शवता लोखंड ओय कानता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट जाला वृक्ष देखा दिसे औदुंबर सुदै जाला तो विप्र दिसे सुवर्ण नर गेले कुष्ट

मायपाश अन्धकारछाय दूरभास्करम् आयताक्षपाय श्रियावल्लभेशनायकं सेव्यभक्तवृन्दवरद भूय भूय नमाम्यहं वन्दयामि नारसिंहसरस्वतीशपायि मां चित्तजातिवर्गषटकमत्तवारणाङ्कुशम् तत्त्वसारशोभितात्मदत्त श्रियावल्लभम् उत्तमावतारभूतकर्तृभक्तवत्सलं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां व्योमरापवायुतेजभूमिकर्तृमीश्वरं कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् कामितार्थदातृभक्तकामधेनुश्रीगुरुं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां कुण्डरीक आयता कुण्डलेन्दुतेजसं चण्डदुरितखण्डनार्थदण्डधारि श्रीगुरुं मण्डलीकमौलिमार्तण्डभाषिताननम् वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि मां वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्तिश्रीगुरुं नादबिन्दुकलातीतकल्मपादसेव्ययं सेव्यभक्तवृन्दवरद भूय भूय नमाम्यहं वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् अष्टयोगतत्त्वनिष्टतुष्टज्ञानवारिधिं कृष्णवेरुतीरवासपञ्चनदीसङ्गमं कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकं वन्दयामि नारसिंहसरस्वतीश माम् नारसिंहसरस्वतीनाम अष्टमौक्तिकं हारकृतशारदेन गङ्गाधर आत्मजं धारणीकदेवदीक्ष गुरुमूर्तितोषितं परमात्मानन्दश्रिया पुत्रपौत्रदायकं नारसिंह अष्टकं च यः पठेत् घोरसंसारसिन्धुतारणाख्यसाधनं सारज्ञानदीर्घ आयुरारोग्यदादिशम्पदं चारुवर्ग्यकाम्यलाभवारं वारं, वारं, वारं यज्जपेत् स्तोत्रकेले येणे परि आणि कवीनवी परोपरी मणे देवा श्री हरी कृपा केली स्वामिया म्हणनी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभयकरी ऊटविताती अवधारी ज्ञानराशि समस्त समस्तलोक विस्मय करीत श्रीगुरुते नमस्कारिती नाना परीस्तुतीकरीति भक्तिभावे करुनिया मग निगाले मठाशी समस्त शिष्यविजांसरसि ग्रामलोक येती आरतीया जाऊनिया मठांत शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना संख्यात जा तया, दिनी, तया विप्रा श्री निसंतोषो संतोषोनी कन्या पुत्र धनगोदनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हण निर्धार समस्त शिष्या मध्ये थोर तुची आमचा भक्त जा वेदशास्त्री संपन्न तुझा वंशो वंशी जाण न करी चिंता म्हणून निरोप श्री गुरुमणती तयासी जावो जाबोनी रावे आम्ही पाशी ये ग्रामी नांदत तू ते ओ तिघे सुत एकाचे नाम योगी ख्यात आमची सेवा करिल बहुत वंशो वंशी माझे दास म्हणून तया द्विसि करी मंत्र उपदेशि विद्या सरस्वती ऐशी मंत्र दिल्ला पर्येषा जैशे श्री गुरुनी निरोपिले तया प्रीत्यासि मनोनी सिद्धे सागीतले नामधारक शिष्यासि मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार उतरा वया पैलपार कथा ऐकायक चित्ते इति श्री गुरुचरित्रमृते कल्पतरौ। परमकथाकल्पतरौ सरस्वती उपाख्याने सिद्धनामदारकसंवादे शुष्ककाष्ठसञ्जीवनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री